हॅलो नमस्कार। तर ही रेसिपी बघून बऱ्याच जणांना आपले लहानपणीचे दिवस आठवले असतील। हा खाऊ आपल्याला शाळेच्या बाहेर मिळायचा। तर नमस्कार, मी सोनिया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर हे आहेत लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारे लाल गुलाबजामून, किंवा काही जण याला गुलगुलेसुद्धा म्हणायचे। तर ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे कसे बनवायचे चला दाखवते, रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर बघा, इकडे मी एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ 3 तासासाठी भिजत घातलेली आहे। भिजत घातल्यानंतर मिक्सरचं भांडं मी इकडे घेतलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आहे आणि ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। वाटताना ह्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपल्याला अगदी थोडं पाणी घालून ह्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी पातळ पेस्ट आपल्याला करायची नाही आहे, व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला पेस्टची हवी आहे। आता ही जी पेस्ट आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर बघा, अशी स्मूथ अशी ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे। आता ही बाउलमध्ये काढल्यानंतर आता ह्यामध्ये आपण फूड कलर घालणार आहोत, खायचा रंग जो असतो तो घालणार आहोत। तर चेरी रेड कलर असतो तो आपण घालायचा आहे ह्यामध्ये। तर अर्धा चमचा मी ह्यामध्ये फूड कलर घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसताना हा रेड कलर असून सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये हा ऑरेंज कलर दिसत आहे। तर कधीकधी कॅमेराची लाईट्स आणि त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं, पण बघताना हा रिअलमध्ये पूर्ण रेड कलर होता। तर आता मला इकडे पाक करून घेणार आहोत। त्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे। जितकी साखर तितकीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर कढई घेतली, कढईमध्ये मी साखर घालून घेतली आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये पाणी घातलं आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे हा पाक करून घ्यायचा आहे। तर आपल्याला पूर्णतः एक तरी पाक ह्याचा करून घ्यायचा आहे। तर हे गुलाबजामून अगदी रसरशीत आणि खूप छान टेस्टला होतात। तर अगदी लहानपणीची आठवण देणारे हे गुलाबजामून तुम्ही नक्की घरी करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे। आता आपल्या इकडे एक तरी पाक बनून झालेला आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात। अगदी सहज सोपी होणारी ही रेसिपी आहे। तर बघा, आता आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते सुद्धा छान झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे। तर बेकिंग सोड्याचा इकडे वापर करायचा नाही, बेकिंग पावडर ह्यामध्ये घालून एक डिरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर इकडे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल घालून कढई तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तेलात सोडणार आहोत आणि तळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर। तर हे गोळे सोडताना तेलामध्ये अगदी कमी सोडायचे, कारण की ते तळतील तसे फुलतात थोडेसे, त्यामुळे अगदीच कढईमध्ये गर्दी होता कामा नये। जास्त टाकले तर ते एकमेकांना चिटकायची शक्यता असते, त्यामुळे थोडेसे ह्यामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि छान असे आपले हे गुलाबजामून तळल्यानंतर फुलून लगेच वर येतात। तर बघू शकताय छान असा कलर आलेला आहे, अगदी चेरी रेड कलर असा आलेला आहे आणि हे तळल्यानंतर गरम गरम असतानाच आपल्याला ह्या पाकामध्ये हे मुरू द्यायचे आहेत। तर गरम असतानाच टाकायचे, त्यामुळे ते लगेच मुरले जातात त्यामध्ये आणि जास्त वेळ आपल्याला हे पाकात ठेवू द्यायचे नाही आहेत। आता हे मुरत आहेत तोपर्यंत आपल्याला अजून दुसरे गुलाबजामून लगेच तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत। तळल्यानंतर हे लगेचच वर येतात आणि पटकन तळतात, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय करायची नाही, नाहीतर ते लगेच करपू शकतात। अगदी हलकं पीठ असतं त्यामुळे लगेच तळले जातात ते। आता हे छान असे तळून झाल्यानंतर हे जे पाकात मुरत ठेवलेले गुलाबजामुन्स आहेत किंवा गुलगुले आहेत ते आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे। लगेच मुरले जातात कारण की अगदी सॉफ्ट असतात ते, लगेचच त्या पाकामध्ये लगेच मुरले जातात। आता हे प्लेटमध्ये काढल्यानंतर जे आपल्या आता तळलेले आहेत गुलाबजामून ते लगेच आपण ह्या पाकामध्ये काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सगळे गुलाबजामून तळतळत लगेचच पाकामध्ये हे काढून घ्यायचे आहेत। तर बाकीचे गुलाबजामूनसुद्धा मी अशाच पद्धतीने सगळे तळून पाकात टाकून मुरून घेतलेले आहेत। आता हे दिसताना गरम असताना थोडेसे तुम्हाला असे त्याचे चकाकी अशी दिसत असेल, ते जसे थंड होतील तेव्हा अजून मुरले जातात। तर बघू शकता अगदी सॉफ्ट असे आपले हे गुलाबजामून शाळेच्या बाहेर मिळणारा खाऊ तयार झालेला आहे। तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, अगदी सहज सोपी साधी रेसिपी आहे, तुम्हाला लहानपणीचे दिवस नक्कीच आठवतील खाताना। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून
मनापासून धन्यवाद। लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।